सर्वांचे हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने. या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ज्यांनी महाराष्ट्राला हसवून फोडलेले ते ज्येष्ठ सिने अभिनेते प्रभाकर मोरे यांचा पक्ष प्रवेश आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होत आहे. मी राज्याचे विरोधी पक्ष नेते आदित्यदादा पवार यांना विनंती करतो की त्यांनी प्रभाकर मोरे यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्वागत करावं. त्याचबरोबर मदार या सिनेमाने पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये याची निवड झालेली आहे. त्याचे निर्माते मच्छिंद्र धुमाळ पुणे फिल्म फेस्टिवल मध्ये मदार या सिनेमाची निवड झालेली आहे. त्याचे निर्माते मच्छिंद्र धुमाळ यांचा सत्कार आदरणीय आदित्यदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. त्यांना शुभेच्छा. मान्यवरांना त्या पक्षामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की स्वर्गीय चव्हाण साहेबांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी नेहमी साहित्य कला संस्कृती क्रीडा या सगळ्या क्षेत्राला एक न्याय देण्याचा प्रयत्न केला आपलंस करण्याचा प्रयत्न केला. समाजातला तो देखील एक महत्त्वाचा घटक आहे आणि राज्य चालवत असताना ह्याही घटकाला बरोबर घेऊन जायचं असतं अशा प्रकारचा विचार त्यांनी त्या काळामध्ये मांडला आणि त्याचंच अनुकरण पुढं आदरणीय पवार साहेबांनी पण स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये त्या ठिकाणी केलं. मच्छिंद्र कांबळेजी असतील किंवा अनेकांची नावं घेता येतील की ज्यांच्या अतिशय गेल्या अनेक वर्षामध्ये पवार साहेबांच्या त्या कलावंतांच्या बरोबर अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले. आणि मी पण सरकारमध्ये असताना जब्बार पटेल असतील किंवा इतर मान्यवर असतील त्यांना फेस्टिवल भरवण्याचे काम असेल किंवा आणखी कुठलेही कार्यक्रम असतील त्याला मनापासून मदत करण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः आणि पक्षाच्या वतीनं प्रभाकर मोरेजी यांचं मनापासून स्वागत करतो. निश्चितपणे त्यांच्या कोकणामधलं काम स्वतः ते प्रॉपर चिपळूणचे आहेत आणि आपण टी व्ही चॅनलवर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका बघत असतो आणि त्याच्यामध्ये अतिशय मनापासून सगळेजण त्यांना प्रतिसाद देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. सगळ्यांना हसवण्याचं काम ते करत असतात आणि तोही एक महत्त्वाची भूमिका ते आज पार पाडत आहेत. आणि त्यांच्याच जोडीला आता संघटनेची पण जबाबदारी काही प्रमाणामध्ये त्यांनी उचललेली आहे. आज त्यांना कोकण विभागाचं अध्यक्षपदाची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची दिलेली आहे आणि त्यामुळं म्हणजे चित्रपट साहित्य कला संस्कृती सांस्कृतिक विभाग जो आहे त्या विभागाच्या कोकण विभागाची जबाबदारी प्रभाकरजींना दिलेली आहे. मला विश्वास आहे की प्रभाकरजी ते अतिशय समर्थपणे पेलतील याबद्दल आम्हाला विश्वास आहे आणि त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. काय 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 या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचंय महाराष्ट्रातला कोणीही नागरिक असेल कुणी कुठल्याही क्षेत्रातली व्यक्ती असेल राजकीय क्षेत्रातली किंवा इतर कुठल्याही क्षेत्रातली त्या प्रत्येकाला प्रत्येक नागरिकाला काही अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना
जे संविधानाने कायद्याने घटनेने नियम जे घालून दिलेले त्याचा भंग आमच्या सहित कोणी करू नये हे माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे। आता ही केलेली कृती योग्य का अयोग्य याबद्दल पेपर बघितल्याशिवाय वस्तुस्थिती समजून घेतल्याशिवाय कारण तुम्ही एकदम मी आज सकाळपासून माझी काम करून इथं आलो इतर लोकांना भेटत असतो होतो आणि तुमच्या पुढे प्रेसच्या निमित्तानं आलो मला त्याच्याबद्दलची खरोखरच कुठलीही पार्श्वभूमी माहिती नाही पण मी एवढंच सांगेन कुठल्याही पक्षात किंवा कुठल्याही ठिकाणी कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्यांनी ह्या सगळ्या नियमांचा कायद्याचा संविधानाचा आदर करून जो काही अधिकार दिलेले त्या अधिकाराचा वापर करावा असं माझं स्पष्ट होत। प्रत्येकाला आपली आपली तयारी करण्याचा अधिकार आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीच्या संदर्भामध्ये काँग्रेसचे काही मान्यवर आले नव्हते परंतु आम्हा लोकांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची प्राथमिक चर्चा झालेली आहे। मी गुरुवार शुक्रवार पुण्याला चाललेलो आहे त्यावेळेस पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये माझ्याकडे एकंदरीत आत्तापर्यंत 8 ते 9 लोकांनी उमेदवारी मागितलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्लस महाविकास आघाडी म्हणून त्याबद्दल मी त्यांच्याशी फेस टू फेस बोलणार आहे आणि त्याच्यानंतर मला जे काही वाटतं ते मी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरिष्ठांशी चर्चा करून आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार। तीच गोष्ट कसब्याच्या संदर्भात कसब्यात जसं काँग्रेस तयारी करतंय कदाचित पाठीमागच्या विधानसभा ज्या झाल्या 3 वर्षापूर्वी त्याच्यात आमच्यामध्ये जागा वाटपात आघाडी तेव्हा महाविकास आघाडी नव्हती आघाडी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची त्यामध्ये ती जागा काँग्रेसला सोडलेली होती आणि त्याच्यामुळं काँग्रेसने कदाचित तयारी सुरू केली असेल। त्याच्याही संदर्भामध्ये मी पुण्यामध्ये गेल्यानंतर माझ्याही सहकाऱ्यांशी बोलीन आणि काँग्रेसचे पण सहकारी पुण्यातले बोलायला तयार असतील तर मी त्यांच्याशी मी सांगितलं ना की माझ्याकडं 8-1 लोकांनी उमेदवारी अर्ज म्हणजे उमेदवारी मागितलेली आहे। मी तिथं गेल्यानंतर मला महाविकास आघाडीचा उमेदवार अंतिम करत असताना मला शिवसेनेशी बोलावं लागेल काँग्रेसशी बोलावं लागेल आमच्या इतर मित्रपक्षांशी बोलावं लागेल पण आता वेळ कमी राहिलेला आहे ही गोष्ट मान्य म्हणूनच आम्ही कालपर्यंत विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये होतो आता त्याच्यातनं आम्ही मोकळं झालंय। उद्याच्या मी आणि प्रांताध्यक्षांनी आमच्या जयंतरावांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे MLA आणि MLC बैठक लावलेली आहे इथं पण आमदार आम्हाला भेटतील। उद्या 1 दुपारी 1 विधिमंडळात मीटिंग आहे त्याहीवेळेस तिथल्या जिल्ह्यातल्या पण सहकाऱ्यांचं काय मत आहे ते पण मी तिथं जाणून कसबा आणि चिंचवड या संदर्भामध्ये विविध विद्यमान भाजपाची जागा होती त्यांच्याकडनं वारंवार विनंती केली जाते की ज्याप्रमाणे अंधेरीला आम्ही निधनानंतर जी पोटनिवडणुकीने आम्ही निवडून लढवलेली ती मी निवडणूक करून दिली मुळात महाविकास आघाडी ठाम आहे का की निवडणूक लढवावी। मी निवडणूक लढवण्याच्या करता ठाम आहे। नंबर 1 कोल्हापूरला निवडणूक झालेली आपल्याला आठवत असेल पंढरपूरला निवडणूक झालेली आठवत असेल आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील देगलूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक झालेली आपल्याला आठवत असेल त्याच्यामुळे हे आत्ताचं उदाहरण ते त्यांनी देणं कितपत योग्य आहे अर्थात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे परंतु आम्ही त्या अँगलने अजिबात विचार करत नाही। कुणी असं काहीही बोलणं झालेलं नाही। सुनील शेळके नक्की कोणत्या हेतूने ते बोललेत मला माहिती नाही
म्हणूनच मी मगाशी शब्द वापरला की उद्या मीटिंग आहे राज्यातल्या एनसीपीच्या एमएलए आणि एमएलसींची, त्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा करीन. मला तुम्ही एक विचारा, मी नेहमी महाराष्ट्रात फिरताना तुमच्या सारख्या चौथ्या स्तंभाला मीडियाला विनंती करत असतो, आग्रह करत असतो, अमुक अमुकने अमुक अमुक तिथं लेखी लिहून दिलं, त्याला माझ्याशी काय घेणं देणं आहे, मला काय त्याच्यामध्ये नाक खोपचायचं कारण आहे. त्यांचा त्यांचा अंतर्गत घरगुती प्रश्न होता, तो पार चिघळ चिघळ चिघळला आणि त्याच्यातनं हे सत्तांतर झालेलं आहे. आता ह्याच्याबद्दल निवडणूक आयोग ठरवेल की कुणामुळं काय झालं आणि कुणामुळं काय झालं, तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे आणि दुसरा अधिकार सुप्रीम कोर्टामध्ये. आम्ही दोन्ही ठिकाणींचे निकाल कधी मिळताय या आशेवर आहोत की लवकर निकाल मिळावे. या चर्चेला काही अर्थ नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी अधिकार एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि ह्या दोघांना वरच्या दिल्लीतल्या त्यांच्या हायकमांडनी ग्रीन सिग्नल दिला की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यामध्ये बाबा बागेश्वरी महाराज कोण आहे वास्तविक आम्ही मध्ये पहिल्यापासून सांगतोय, महापुरुषांच्या बद्दल सातत्याने अपमान करण्याचं काम काही जणांचं जाणीवपूर्वक चाललेलं आहे आणि त्यांच्यातनं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्वाचे मुद्दे महागाई बेरोजगारी आणि जे आत्ताच्या समस्या आहेत, कायदा सुव्यवस्था असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतर काही महत्वाचे प्रश्न असतील, हे डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं त्या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक त्या संदर्भामध्ये अधिवेशन आता आमचा 27 तारखेला आहे, त्याबद्दल वेळ पडली तर कायदा देखील नवीन केला जावा असं विरोधी पक्ष नेता म्हणून माझं मत आहे. आणि त्याच्यात जसं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बद्दल पाठीमागे कायदे करण्यात आले किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करण्यात आले, तसे हे महापुरुष जे आहेत त्या महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून हे जे काही वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करतात आणि त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. कुणाच्या तरी भावना दुखवल्यानंतर कोणीतरी काहीतरी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतो, कोण कुणाला शाई मारण्याचा प्रयत्न करतो, कोण आणखीन काही काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतो, असे बरेच प्रकार घडतात. तर हे सगळे थांबावं म्हणून महापुरुषांच्या संदर्भामध्ये काही त्याबद्दलचं धोरण ठरलं गेलं पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातला कायदा केला गेला पाहिजे असं माझं स्पष्ट मत. इसके बारे में बीच में ये बागेश्वरी के कोई महाराज है या बाबा है कोई कुछ मालूम नहीं मुझे ज्यादा, लेकिन उन्होंने हमारे संत तुकाराम महाराज इनके बारे में जो भी स्टेटमेंट किया है वो बिल्कुल गलत है, ये हम बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे. महाराष्ट्र की जनता, महाराष्ट्र का पूरा परिवार, ये संत तुकाराम महाराज हो, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हो या कोई भी संत हो, बहुत संत हमारे महाराष्ट्र की भूमि में हुए है, उनके प्रति हमें सबको आदर है, उनके प्रति हम सबको गर्व भी है और हम आज भी उन्होंने जब उस जमाने में कहा है उसका ही विचार करके आगे जाने की कोशिश करते हैं. हमारे महाराष्ट्र में वारकरी संप्रदाय ये भी बहुत बड़ी बड़े उस वारकरी संप्रदाय में बहुत बड़े लोग शामिल है, उनको भी ये बिल्कुल मंजूर नहीं है और महाराष्ट्र के कोई भी नागरिक को ये मंजूर नहीं है. हम इसका निषेध करते हैं और उसके बारे में तुरंत गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ऐसे लोगों के ऊपर कार्रवाई करनी चाहिए, एक्शन लेनी चाहिए, ऐसा हमारा कहना.
ने कहा कि आप विरोधी पक्ष नेता के तौर पर ये बात रखेंगे सत्र में, वो क्या बात है? नहीं नहीं नहीं, मेरा ये कहना है कि आने वाले 27 फरवरी को हमारा बजट सेशन आने वाला है, उसकी शुरुआत होने वाली है, तब अलग अलग कायदे हमारा विधिमंडल उसमें डिसीजन लेता है, तो उसके बारे में हम, मेरा खुद का ये कहना है कि ये जो महापुरुष है उनके बारे में हमें गेले कुछ महीनों में हमेशा बार बार गलत गलत स्टेटमेंट कोई ना कोई निकाल रही है, बहुत गलत वक्तव्य उसके बारे में वो कर रहे हैं, तो ये सब रुकना चाहिए। और वो रुकने के लिए अगर जरूरत पड़े तो नया कानून ये गवर्नमेंट करना चाहते हैं तो वो कानून के लिए भी हम सपोर्ट करने के लिए तैयार है, लेकिन ये बिल्कुल बंद होना चाहिए, ऐसा हमारा कहना है। यामध्ये कुठल्या राजकीय व्यक्तींनी किंवा कुठल्या नागरिकांनी काय म्हणावं मी मगाशीच सांगितलेलं, तुम्ही नेहमी वेगवेगळे मान्यवर वेगवेगळे स्टेटमेंट करतात आणि त्यांचं असं मत आहे, त्यांचं तसं मत आहे, आम्हाला प्रश्न विचारतात, आमचं मत तसं नाही आहे, ते त्यांचं मत आहे, ते त्यांनी व्यक्त केलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही काही वक्तव्य करण्याचं कारण नाही, नो कॉमेंट्स। नाही, या संदर्भात महागाई तर प्रचंड वाढत चालली, बेरोजगारी वाढत चालली, नवीन नवीन प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर येतात, त्याच्यात तथ्य आहे का नाही, लोक भुसकळ्यात पडतात, शेअर मार्केट एकदम काही लाख कोटीने पडतंय, हे काय गौडबंगाल आहे काही कळायलाच मार्ग नाही। आणि याच्याबद्दल खर तर सेंट्रल गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालयानी क्लिअर काहीतरी स्टेटमेंट केलं पाहिजे, किंवा वरिष्ठांनी जे ज्यांना कुणाला स्टेटमेंट करायला सांगायचंय त्यांनी सांगावं, आणि हे लोक जे धास्तावलेले आहेत, लोक जे भुचकळ्यात पडलेले आहेत, आणि नक्की काय झालंय हे ज्यांच्यावर आरोप झालाय ती कंपनीच बोलते, आणि ज्यांनी परदेशी कंपनीने आरोप केलाय ते दोघच बोलताय, आणि बाकीचे जण नुसतीच चर्चा करताय, परंतु ह्याच्यातली फॅक्ट काय? कोण म्हणताय की ह्याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या 75,000 कोटी रुपये अडकलेत? खरंच अडकलेत का? नक्की काय झालेलं आहे? नक्की कुठं पाणी मुरतंय का? मुद्दाम बदनामी चाललेली आहे? सगळं जनतेला कळलं पाहिजे ना, तेच कळून देत नाही। आणि दुसरी गोष्ट, आत्ताचा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष राहिलेलं आहे, लागून राहिलेलं आहे। मी पण अर्थमंत्री म्हणून काही वर्ष या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे अर्थमंत्री म्हणून, जयंतरावांनी केलेलं आहे, सुनील तटकरेंनी केलेलं आहे, दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे। गेले 20 वर्षामध्ये 5 वर्षाचा अपवाद मुनगंटीवरचा मुनगंटीवरांचा सोडला, आणि आता देवेंद्रजींचा सोडला, तर आम्हीच लोक 17.5 वर्ष हे क्षेत्र सांभाळत होतो। आणि त्याच्यामुळं आमची अपेक्षा आहे की आता गॅस सिलेंडरच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत, जी प्रचंड महागाई झालेली आहे, या संदर्भामध्ये केंद्र सरकारनी भारतातल्या जनतेला रिलीफ दिला पाहिजे। आपल्या महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न उद्याच्याला रेल्वे बजेटच्या निमित्तानं निधी मिळाला पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारे सेंट्रलचा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा निधी असतो तो महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, अशा प्रकारची महाराष्ट्रीयन माणूस म्हणून माझी अपेक्षा आहे। या संदर्भात नाशिक पुण्याच्या बद्दल मी स्वतः देवेंद्रजींशी बोललोय की बाबा तुम्ही रेल्वे मंत्रालयाशी बोला, हा मार्ग अतिशय चांगल्या प्रकारचा आहे, जमीन अक्वायर करायला आपण सुरुवात पण केलेली आहे, नगर कलेक्टर, पुणे कलेक्टर आणि नाशिक कलेक्टर
या तिघांनी त्याच्या संदर्भातला पुढाकार घेतलेला. आमचं सरकार असतानाच आम्ही त्याच्या पाठीमागे लागलेलो होतो, म्हणजे हा प्रोजेक्ट लवकर व्हावा म्हणून. हा या तीन जिल्ह्याला आणि एकंदरीतच नाशिक, मुंबई, पुणे, नाशिक या तीनला ट्रायंगुलरला जोडणारा खूप महत्वाचा ही लाईन आहे. आणि त्याच्यामुळं मला अशी माहिती जी मिळाली की रेल्वे मंत्रालयातले जे रेल्वे मंत्री आहेत त्यांचं त्याच्याबद्दल थोडंसं वेगळं मत आहे. त्यांचं वास्तविक ते सोडले तर बाकी सगळ्यांच्या ह्या प्रकल्पाला पाठिंबा आहे. सगळे खासदार आजीमाजी असतील, सगळे आजीमाजी आमदार असतील, त्या भागात प्रतिनिधित्व करणारे अनेक मान्यवर असतील, सगळ्यांचाच या प्रकल्पाला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचा पण या गोष्टीला पाठिंबा होता, म्हणून आम्ही ती कंपनी पण अस्तित्वात आणली आणि त्यांना पुढे जायला सांगितलं. कुठं स्टेशन करायचे, मला वाटतं 23 का 24 असे काहीतरी स्टेशन पण आम्ही फायनल केलेले होते. पण आता त्याच्यातून एक नवीन काहीतरी सूचना ही विद्यमान रेल्वे मंत्र्यांनी केली, रेल्वे विभागाच्या बाकीच्या पण अधिकाऱ्यांनी वगैरे सगळ्यांनी त्याला मान्यता दिली. आता त्यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांनी बोलून ताबडतोब फायनल डिसिजन घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट आग्रह आहे आणि मत आहे. गोरगरिबांचं नाही, सर्वसामान्यांचं, सर्वसामान्य त्याच्यात गोरगरीब पण आले आणि सगळे चालले. का त्याच्यामध्ये आता त्यांना घरचा सहाय्य मिळालेला आहे. मी देखील अनेकदा मुख्यमंत्र्यांना, वरिष्ठ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ मागतो महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात. फोन केल्यानंतर दादा देऊ, काय काळजी करू नका, लवकरच देऊ, पॉझिटिव्ह बोलतात, निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. कुठलं काम आहे काय वगैरे वगैरे, पण वेळ काही मिळत नाही. काय त्यांचं दोघांचं चाललंय त्यांचं त्यांनाच माहित. हे आम्हाला नुसतं खेळवताय का, चालढकल करतायत का, वेळ मारून नेतायत हे पण कळायला मार्ग नाही. पण मी पण ह्यातल्या एका महत्वाच्या पदावर अनेक वर्ष काम केलेले आहे, आता 2.5 वर्ष, पूर्वी 4 वर्ष. त्याच्यामुळं साधारण कुणी महत्वाच्या लोकांनी वेळ मागितल्यानंतर वेळ द्यायचा असतो. आता त्या संघटना पण कामगार क्षेत्रातल्या काही काही मोठ्या संघटना आहेत. आत्ता देखील मला, आम्ही आझाद मैदानावर दादा उपोषणाला बसलोय, आम्हाला कुणी भेटायला येत नाही, कुठं कुठं काय काय वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे. सत्तेवर नसताना सगळ्या गोष्टीबद्दल पॉझिटिव्ह बोलणं खूप सोपं असतं, पण सरकारमध्ये आल्यानंतर त्या निर्णयाच्या बद्दलचा फायनल डिसिजन घेऊन पुढं मार्ग काढणं हे म्हणजे तारेवरची कसरत असते. त्याच्यात ते तशा पद्धतीनं काम करत असताना पाहायला मिळत नाही, पण चाललेलं आहे त्यांचं सर्वसामान्यांचं सरकार, आमचं सर्वसामान्यांचं सरकार. आणि कुठंही महागाई कमी होत नाही, बेरोजगारी कमी होत नाही. कारखानदारी जी आपल्यातनं निघून गेलेली आहे ती कारखानदारी पुन्हा आपल्याकडे येण्याच्या करता प्रयत्न होत नाही. उलट बाहेरच्याच राज्यातले मुख्यमंत्री येत आहेत आणि आपल्याच इथल्या उद्योगपतींना, आपल्याच बॉलिवूडला, आपल्याच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्राला म्हणतायत चला तुम्ही आमच्याकडे चला. तरी आमचे सर्वसामान्यांचं सरकार शांत बसू. सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्याच राजकीय पक्षांना सर्वसामान्य जनतेचं खूप काही पडलेलं असतं. त्यांच्या करताच ही लोक काम करत असतात, जनतेच्या करताच लोकप्रतिनिधी लोकांच्या समोर जाऊन मतं मागत असतात. त्याच्यामुळे हा दादांचा त्यांचा चुकीचा आरोप आहे. एक झालं,
हे अधिवेशनाच्या तोंडावर सगळेजण दिल्लीला गेले असताना त्यांनी पार शेवटच्या क्षणाला मीटिंग लावली. आम्ही पण अशा प्रकारच्या बैठका अनेकदा घेतलेल्या आहेत आणि या 15 दिवस किमान आधी घ्यायच्या असतात. त्याच्यामध्ये आपण एक पुस्तक काढतो की कुठले कुठले महत्वाचे विषय महाराष्ट्राच्या वतीनं पार्लमेंटमध्ये किंवा राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये मांडले गेले पाहिजे, कुठल्याचा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे अशी एक पुस्तिका आपण तयार करतो. आणि शिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे मंत्री त्याला हजर असतात, अधिकारी सगळे हजर असतात, चीफ सेक्रेटरी हजर असतात आणि सगळे खासदार, आमदार, सगळे खासदार राज्यसभा आणि लोकसभेचे हजर असतात. पण यांनी अतिशय लास्ट क्षणाला ते केलं, त्याच्यामुळे बरेच जण तिथं येऊ शकले नाही. मुद्दामून कुणी टाळलं असं अजिबात नाही. आणि आमच्या डॉक्टर अमोल कोल्हेंना ते मुंबईतच होते त्याच्यामुळे ते तिथं जाऊ शकले. ह्याबद्दल त्यांनी जरा आधी मीटिंग घेतली असती तर जास्त चांगलं झालं असतं. किसके ऊपर? या संदर्भामध्ये माझं नेहमी म्हणणं असतं की आपण लोकशाहीमध्ये काम करतो, आपला भारत खंडप्राय देशामध्ये या लोकशाहीला खूप मोठं महत्व आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक हे संविधान आणि घटना कायदा दिलेला आहे. त्या घटना कायदा आणि संविधानाच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या ज्या बाबी असतील त्या मीडियानी दाखवल्या पाहिजेत, त्या मीडियानी वृत्तपत्रामध्ये पण छापल्या पाहिजेत, लेख पण दिले पाहिजे. आणि ज्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होणार आहे, ज्याच्यातून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होणार आहे, जातीय द्वेष निर्माण होणार आहे, समाजामध्ये दुही निर्माण होणार आहे, अंतर पडणार आहे, अशा गोष्टी आपल्या भारताला परवडणाऱ्या नाहीत. आणि 18 पगड जाती असणाऱ्या तुमच्या माझ्या भारतामध्ये ह्या सगळ्यांचाच आदर केला पाहिजे आणि आपल्या सगळ्या महापुरुषांनी याबद्दलचं स्पष्ट मत त्यांच्या त्यांच्या काळामध्ये व्यक्त केलेलं आज आपण इतिहासामध्ये वाचतो आणि आज त्याच विचाराचं अनुकरण करून पुढे जाण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करत असतो. नाही, उसके बारे में मेरा इतना ही कहना है कि हम हमारे भारत में डेमोक्रेसी है, हम उसको उसका आदर करते हैं और भारत देश में जो भी किसी का स्टेटमेंट हो या डॉक्यूमेंट्री हो या कोई भी न्यूज हो उसके बारे में अगर वो कानून के खिलाफ या संविधान के खिलाफ या अपनी जो घटना है उसके खिलाफ नहीं होगा वो तो दिखाना चाहिए. और कोई ऐसी न्यूज, ऐसी डॉक्यूमेंट्री, ऐसा कुछ होगा तो उसके बारे में पुलिस डिपार्टमेंट ने सोचना चाहिए कि ये रिलीज होने के बाद अपने महाराष्ट्र के और अपने देश की लॉ एंड ऑर्डर ये प्रॉब्लम में आ सकती है क्या, उसके बारे में स्टडी करने का अधिकार उनका है, उन्होंने उसके बारे में स्टडी करनी चाहिए और अंतिम फैसला देना चाहिए. या किसी के ही बारे में न्याय व्यवस्था ने कोई भी नागरिक हो उसके बारे में कुछ डिसीजन देने के बाद वो डिसीजन का आदर करना चाहिए और उन्होंने जो डायरेक्शन दिए उसी हिसाब से आगे चलना चाहिए. नुकसान
कॉन्स्टिट्युएन्सी आहे की बजेटच्या वेळेस बरोबर अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे पूर्ण जो पट्टा आहे तो फायनान्स यंत्रणांना पूर्ण बसतोय. देशभर तसे सोमवार त्याच्यानंतर पाहताय आणि कारण की मुंबई सारख्या आर्थिक देशाच्या राजधानीच्या एक्सक्लुसिव्ह केंद्रबिंदू होता. या संदर्भामध्ये म्हणूनच मी सुरुवातीला बोलताना सांगितलं की कुठंतरी लोक याबद्दलची मोठ्या प्रमाणावर चर्चा देश पातळीवर करायला लागलेली आहे. ज्या परदेशी कंपनीनं ॲलिगेशन केलं त्यांचं स्टेटमेंट आपण वाचलं, त्याच्या विरोधामध्ये ज्यांच्या विरोधात आलेलं होतं त्या ग्रुपनी देखील अदानी ग्रुपनी त्यांचं स्टेटमेंट बऱ्याच पानांचं दिलेलं आहे तेही आपण बघतोय. आता ज्यावेळेस ह्या दोन गोष्टी होत आहेत, एक कंपनी परदेशी आणि एक आज भारतीय नागरिक म्हणून सगळ्यात श्रीमंत गणली जाणारी व्यक्ती, ह्या संदर्भात होत असताना वित्त विभागाने केंद्राच्या ह्याच्यात हस्तक्षेप केला पाहिजे. लोकांना तुम्हाला आठवत असेल की मोठ्या मोठ्या बँकांच्या बद्दल काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्यानंतर फायनान्स विभागाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि एक पत्रक काढलं की लोकांनी घाबरून जाऊ नये, हे सगळं योग्य आहे काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला. तशा प्रकारे एवढी घटना घडत असताना का वरिष्ठ कुणीच काही बोलायला तयार नाहीये, का त्याच्या संदर्भामध्ये सगळेजण गप्प बसलेले, सगळेजण म्हणण्यापेक्षा केंद्र सरकारची जी महत्वाची यंत्रणा आहे की त्यांनी याबद्दल ताबडतोब स्टेटमेंट करून वस्तुस्थिती काय ते महाराष्ट्रातल्या भारतातल्या 125 कोटी जनतेच्या लक्षात आणून दिली पाहिजे. नुसतंही भारताच्या 125 कोटी जनतेशी संबंधित नाही, कारण ही ज्या कंपन्या आहेत त्यांचा परदेशामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे, त्याच्यावर त्याचा डायरेक्ट फायदा जे काही होणार आहे ते भारताला पण त्याचा फटका बसणार आहे आणि परदेशाला पण, परदेशात म्हणजे जर योग्य असेल तर फटका बसण्याचं कारण नाही पण जर अयोग्य असेल तर त्याच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य लोकांना त्याचा प्रचंड मोठा किंमत मोजावी लागणार आहे. म्हणूनच आमचं माझी मागणी आहे की ह्याच्याबद्दलची वस्तुस्थिती आता अभ्यास झालेला असेल केंद्राचा ह्याबद्दलचा, तो परिपूर्ण अभ्यास झालेला असेल तर त्यांनी स्टेटमेंट करावं आणि क्लिअर सगळ्यांना करावं. कारण तुम्ही सगळेच मीडिया पण पुष्कळात पडलेला, सगळीच जनता पुष्कळात पडलेली, काही कळायला मार्ग नाही की नक्की फॅक्ट काय, ती फॅक्ट कळली पाहिजे. ओके, थँक्यू, वेलकम.